हॅलो फ्रेंड्स, कुकिंग विथ नम्रता मध्ये आज आपण बनवणार आहोत सूर्यफुलांच्या आणि भोपळ्याच्या बियाने बनणारी न्यूट्रिशियस अशी चिक्की। नेहमीच्या चिक्कीच्या रेसिपीना लागतो त्यापेक्षा खूप कमी प्रमाणात गूळ आपण ह्यामध्ये फक्त बाइंडिंग पुरता वापरणार आहोत। रेसिपीजच्या व्हिडिओच्या शेवटी मी नेहमी टिप टाइम दाखवत असते, आज हा टिप टाइम मी सुरुवातीलाच दाखवणार आहे। चिक्की बनवताना तुम्ही सीड्स किंवा नट्स आणि गुळाचं प्रमाण 3 व्हेरिएशन्सनी ट्राय करू शकता। पहिला ऑप्शन अशांसाठी ज्यांना गोड खूप आवडतं आणि हा ऑप्शन मॅक्झिमम यूज देखील केला जातो, यामध्ये नट्स आणि गुळाचं प्रमाण सम घ्या। दुसऱ्या ऑप्शन मध्ये तुम्ही नट्स पेक्षा गुळ निम्म्या प्रमाणात वापरू शकता, हा ऑप्शन पुरेसा गोड आहे आणि माझा फेवरेट देखील। तिसरा ऑप्शन कमी गोड खाणाऱ्यांसाठी योग्य असा आणि जो या व्हिडिओ मध्ये दाखवलेला आहे, यामध्ये आपण नट्सच्या तुलनेमध्ये गुळ 1/3 वापरणार आहोत, जस्ट इनफ फॉर बाइंडिंग। यासाठी आपण घेणार आहोत 1 कप सूर्यफुलाच्या बिया आणि 1/2 कप भोपळ्याच्या बिया। दोन्ही बिया आपण मीडियम हीट वरती 4 ते 5 मिनिटं त्या थोड्या कुरकुरीत होईपर्यंत ड्राय रोस्ट करून घेणार आहोत। छान कुरकुरीत झालेला बिया आपण पॅन मधून काढून बाजूला ठेवून घेऊयात। पॅन मध्ये आता 1 टीस्पून साजूक तूप घालून त्यामध्ये 1/2 कप बारीक चिरून घेतलेला चिक्कीचा गूळ ऍड करायचा आहे। गुळाला स्टर करत मीडियम फ्लेम वरती त्याचा गोळीबंद पाक तयार होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे। जसा जसा पाक शिजेल तसा गुळाला 4 ते 5 मिनिटांमध्ये बुडबुडे यायला सुरुवात होतील। पाक तयार झाला की नाही हे चेक करण्यासाठी एका वाटीमध्ये थोडं साधं पाणी घ्या आणि त्यामध्ये गुळाच्या पाकाचे थेंब टाका। पाण्यामधला पाक हाताने गोळीप्रमाणे एकत्र करून डिशमध्ये थोडा वरून टाकून बघा। जर का त्याचा खड्याप्रमाणे आवाज झाला तर आपला पाक तयार झाला असं समजायचं आहे। मी नंतर तो कुरकुरीत आहे का हे एकदा खाऊन देखील बघते। तयार झालेल्या पाकामध्ये ड्राय रोस्ट केलेल्या बिया घालून मिक्स करून त्यांना लगेचच तुपाने ग्रीस केलेल्या बटर पेपरवर किंवा स्टीलच्या ताटलीवर पसरवून घ्यायचं आहे। एखाद्या तूप लावलेला ग्लासने किंवा लाटण्याच्या साह्याने त्यांना आवश्यक त्या थिकनेसमध्ये थापून किंवा लाटून घ्यायचं आहे। चिक्की थापून रेडी झाली की थोडी कोमट असतानाच त्याचे धारदार सुरीने तुकडे करून घ्या। चिक्की पूर्णपणे गार झाली तर त्याचे तुकडे करणं जमत नाही। चिक्की पूर्णपणे रूम टेम्परेचरला येईपर्यंत गार करून घ्यायची आहे। गार झाल्यानंतर क्रंची आणि न्यूट्रिशियस चिक्की खाण्यासाठी रेडी झालेली आहे। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।